एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळ व सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा करण्यात आला सत्कार। सविस्तर वृत्त असे, सातपूर कॉलनी परिसरातील गणेशोत्सव मंडळ पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळ आणि सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळ यांचे अध्यक्ष हरीश पुष्पन आणि विशाल मैन यांचा सत्कार सातपूर परिसरातील रहिवासी तसेच नानाजी लोंढे फाउंडेशन आणि धीरज भाऊ शेळके मित्र परिवाराच्या वतीने छोटेकानी सत्काराचा कार्यक्रम आज हॉटेल मसालाज वन या ठिकाणी पार पडला। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राजेश खताळे यांनी याबाबत अधिक माहिती देत माहिती दिली। रिपब्लिकन सोशल पार्टी ऑफ इंडिया, फक्त रिपब्लिकन सोशल ग्रुप, रिपब्लिकन सोशल ग्रुपचं आपल्या सातपूरचा जो रिपब्लिकन सोशल ग्रुप आहे त्यांचा आनंद छायावरती पीएल ग्रुपचा जो गणेशोत्सव होत असतो तो गणेशोत्सव आणि त्यानंतर आपल्या सातपूरच्या राजा मित्र मंडळाचा गणेशोत्सव, हे दोन गणेशोत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे नाशिक आणि नाशिकच्या बाहेरून सुद्धा अनेक मंडळी या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघत असते। अशा या गणेशोत्सव मंडळाच्या दोन्ही ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच नेमणूक आपण केलेली आहे किंवा त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत। खरंही भाषणाची वगैरे वेळ नाही, पण काही गोष्टी आपल्या सगळ्यांना आवर्जून माहीत असल्या पाहिजे, कारण आपण सगळेजण एक कुटुंब आहोत आणि एकत्र आपल्याला काम करायचं आहे। दोन्ही मंडळांचे गणपती जरी दोन वेगवेगळ्या ठिकाणी, दोघंही तसं जर म्हटलं तर प्रत्यक्ष थेट राजकारणामध्ये आजच्या मितीस नाही, तरी देखील कुठलीही राजकीय अपेक्षा न ठेवता फक्त आपल्या परिसरातील सगळ्या नागरिकांना एक मोठ्या उत्सवाचा आनंद घेतावा, मुंबई पुण्यात ज्या पद्धतीने गणपती होतात तो आनंद घेता यावा यासाठी हा खर्च आहे। तर जीवन रायते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी सातपूरचा राजा व पीएल ग्रुप या गणेशोत्सव अध्यक्षांच्या या ठिकाणी आज सर्वांच्या सातपूर कॉलनीतील सर्व सातपूर परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व गणेश भक्त यांच्या वतीने आज सत्कार करण्यात आलेला आहे। या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सातपूर कॉलनीमध्ये आपण गणेशोत्सव साजरा करू व मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सवाची तयारी करू आणि येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच धीरज भाऊ शेळके यांनी यंदाचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जाईल याबाबत अधिक माहिती दिली। येत्या 16 तारखेला आपण मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याचप्रमाणे सातपूरचा राजा आणि पीएल ग्रुपच्या वतीनं सातपूर कॉलनीमध्ये विविध कार्यक्रम आपण आयोजन केले आहेत। या कार्यक्रमामध्ये आपण मागच्या वेळेसप्रमाणे देशमुख बाबा तसेच गंदे बाबा यावेळेस नवीन आपण महिलांसाठी आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी आपण जादूचा प्रयोग असंच विविध कार्यक्रम यावर्षी दोन्ही मंडळातर्फे आहेत। तरी सातपूर कॉलनीवासीन याचा अवश्य लाभ घ्यावा, येत्या 16 तारखेला सर्वांनी मिरवणुकीसाठी उपस्थित राहावे असं आवाहन मी पीएल ग्रुप प्रणित गणपती मंडळ तसेच सातपूरच्या राजा यांच्या वतीने करतो। तर दरवर्षीची परंपरा खंडित न ठेवता कायम ठेवत या वर्षीची आरास आणि देखावे बघण्याजोगे असणार असल्याचे मत दीपक नानाजी लोंढे यांनी व्यक्त केले। यावर्षी पण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं सर्व सातपूर शहराने ठरवले। खऱ्या अर्थानं हा उत्सव मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत असतो, सातपूरचा राजा असो किंवा रिपब्लिकन सोशल ग्रुपचा पीएल ग्रुपचा गणपती असो, ह्या वर्षी पण विविध कार्यक्रम, समजा वैष्णव पीएल ग्रुपचा वैष्णोदेवीचा देखावा आहे, सातपूरच्या राजाचा नागराजचा देखावा आहे। खऱ्या अर्थाने सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि 16 तारखेला मिरवणुकीला सायंकाळी आनंद छायापासून पपाय नर्सरीपासून ते सातपूर कॉलनी भर मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवला आहे, सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे अशी मी सर्व मंडळांच्या वतीने विनंती करतो, सर्वांनी यावं, मंगल मैत्री। या सत्काराप्रसंगी नानाजी लोंढे, धीरजभाऊ शेळके, जीवन रायते, राजेश खताळे, मंगेश वाघमारे, ॲडव्होकेट भारद्वाज, मिलिंद कांबळे, संतोष पवार, चेतन खैरनार, सूरज धूत, दिगंबर पगारे, पुंडलिक साळवे, रविमामा पाडवे, विनायक सातळे, दीपक कुबाळे यांसह परिसरातील नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।